नमस्कार, स्वागत है आपलं नॉलेज दरबार मध्ये। इथे सरळ सोपे पारदर्शक आणि थेटरीत्या माहिती आपल्यापर्यंत। आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी। ती महान व्यक्ती जिने भारताला संविधान दिले, ती महान व्यक्ती जिच्या समोर खूप संकटे होती पण तिने शिक्षणाला हत्यार बनवून ती नष्ट केली, ती महान व्यक्ती जिने भारत देश हा लोकतंत्र देश आहे हे दाखवून दिले। अशा या महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेश राज्यात मऊ या गावात झाला। आता त्याला आंबेडकर नगर असे म्हणतात। बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाल आणि आईचे नाव भीमाबाई होते। भीमाबाईचे हे 14वे पुत्र होते। बाबासाहेबांना बालपणी समाजात खूप निकृष्ट दर्जाची वागणूक मिळाली। अस्पृश्यता काय असते हे त्यांना समाजाने दाखवून दिले। लहानपणी बाबासाहेबांची आई वारल्यानंतर ते मावशीकडे राहायला गेले। वडील ब्रिटिश सैन्यदलात रुजू होते। त्यानंतर त्यांची बदली मुंबईला झाली। वडिलांना भेटायला जाण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली व त्यांचे मोठे भाऊ आणि बाबासाहेब हे मुंबईला जाण्यास निघाले। रेल्वेने ते मुंबईस पोहोचले। रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर त्यांनी बराच वेळ वडिलांची वाट बघितली। वडील किंवा वडिलांचे सहकारी तरी घ्यायला येतील यांची अपेक्षा होती। पण बराच वेळ झाला, रात्र झाली आणि त्यांचे वडील किंवा त्यांचे सहकारी कोणीच त्यांना घ्यायला आले नाही। नंतर ते रेल्वे स्टेशन मास्तरांकडे गेले। रेल्वे स्टेशन मास्तरांना त्यांनी विचारपूस केली। रेल्वे स्टेशन मास्तरांनी त्यांना त्यांची जात विचारली, तुमची जात काय? बाबासाहेबांनी महार असल्याचे सांगितले। त्यानंतर त्यांनी सांगितले, तुम्ही इथून बाहेर पडले तर तुमची जात सांगू नका, कारण तुम्हाला बरीचशी अडचण निर्माण होईल। आणि ते बाहेर पडले। टांगेवाल्याकडे गेल्याच्या नंतर टांगेवाल्यांनी सुद्धा त्यांना त्यांची जात विचारली। त्यांनी टाळले, जात सांगण्यास नकार दिला। पण टांगेवाला त्यांना वारंवार विचारत होता, तोपर्यंत नाही जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला। पण जात सांगितल्याच्या नंतर त्यांनी डबल भाडे आणि टांगाही तुम्हीच चालवायचा असे ठरवले। आणि ते टांगेवाल्याचे नियम अटी मान्य करून ते गोरेगावला जाण्यास निघाले। गोरेगावला जाताना त्यांना बरीचशी तहान लागली, खूप तहान लागली आणि कुठेतरी एका ठिकाणी थांबले। तिथे 10-15 दुकाने होती। 10-15 दुकानामध्ये बाबासाहेब गेले। बाबासाहेबांनी विचारपूस केली, मला पाणी द्या। पण तेथील लोकांनी त्यांची जात ऐकल्याच्या नंतर त्यांना खूप निकृष्ट दर्जाची आणि खालच्या दर्जाची वागणूक दिली आणि पाणीसुद्धा दिले नाही। बाबासाहेबांनी ही गोष्ट लक्षात घेतल्याच्या नंतर त्यांना आपण खालच्या जातीचे आहोत हे गोष्टीची मनामध्ये खूप मोठी जखम करून गेली। जेव्हा हा प्रसंग बाबासाहेब आठवतात तेव्हा म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। बाबासाहेबांच्या पूर्ण परिवाराचे स्थलांतर मुंबईला झाले। त्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखला घेतला आणि त्या शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी हे बाबासाहेब होते। 1912 त्यांनी पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्समध्ये डिग्री मिळवली। त्यानंतर बडोदा येथील सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना स्कॉलरशिप बहाल केली आणि ते USला गेले। कोलंबिया युनिव्हर्सिटी येथील त्यांनी 1915 इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, अँथ्रोपॉलॉजी आणि हिस्ट्री या विषयात MA पूर्ण केले। 1916 ते लंडनला गेल्याच्यानंतर बार कोर्स येथे त्यांनी ॲडमिशन घेतले। बार कोर्स म्हणजे कायद्याचे शिक्षण आणि त्यांनी या कायद्याच्या शिक्षणामध्ये त्यांनी पदवी मिळवली। दलितांवर होत असलेले अन्याय, अत्याचार आणि गैरव्यवहार हे बाबासाहेबांनी विचारात घेऊन त्यांनी दलित चळवळ चालू केली। या चळवळीचे ध्येय होते दलितांना न्याय व हक्क मिळवून देणे। 1923 बहिष्कृत हितकर्मी सभा या संघटनेची स्थापना केली। दलितांना व खालच्या जातीतील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत होता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला। हे आंदोलन करत असताना बाबासाहेबांना खूप अडचणी आला, त्यांना तिथे जाण्यास रोखण्यात आले। 1936 त्यांनी मजुरांसाठी आणि दलित मजुरांसाठी एक स्वतंत्र मजूर पक्ष तयार केला। या विचारावर आधारित आताची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली व त्यासाठी त्यांनी आंदोलन चालू केले। या आंदोलनाच्या विरोधात होते गांधीजी। गांधीजीचे म्हणणे होते, आपण जर जाती धर्मांच्या कारणावर एकमेकांसोबत जर लढत राहिलो तर देशाला स्वतंत्र मिळण्यास अवघड जाईल आणि इंग्रजांची हीच नीती आहे, फोडा आणि राज्य करा। त्यामुळे गांधीजी उपोषणास बसले आणि तेथे आंबेडकर आणि गांधीजीमध्ये 1932 पुन्हा पॅक्ट साईन झाला। या घटनेमध्ये आपल्याला दिसून येते की गांधीजी आणि आंबेडकरांचे कुठे विचारांमध्ये भेद आहे तर कुठेतरी समानता। पण बरेचसे लोक याचा फायदा घेऊन चुकीच्या गोष्टीला प्राधान्य देतात। आंबेडकर हे काँग्रेस पक्षाचे नसतानासुद्धा त्यांना लेबर मिनिस्टर बनवण्यात आले, ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष बनवण्यात आले। आंबेडकरांचे आंदोलन होते ते अस्पृश्यतेविरोधात, दलितांच्या अन्यायाविरोधात। या आंदोलनामध्ये गांधीजींचीही एक जोड होती, सपोर्ट होता।
आणि जेव्हा गांधीजींनी या आंदोलनामध्ये भाग घेतला तेव्हा त्यांनी आपल्या साबरमती येथील आश्रमामध्ये एक अस्पृश्य स्त्रीला आणले व त्या अस्पृश्य स्त्रीला आधार दिला. या आंदोलनाच्या विरोधात त्यांच्या पत्नी होत्या, तरीसुद्धा गांधीजी आपल्या निश्चयावर एकनिष्ठ राहिले. या घटनेतून एक निष्पन्न होते की कुठे आंबेडकर व गांधीजींचे समानता आहे तर कुठेतरी मतभेद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खूप दूरदृष्टी, प्रगल्भ आणि सत्यवादी असायचे. ते म्हणायचे, देश बनवायचा असेल तर धार्मिक कलह मिटवावे लागतील. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार. धार्मिक कलहामुळे अशिक्षित गुंड हे एकमेकांची डोकी फोडतात तर सुशिक्षित गुंड हे आपापल्या समाजामध्ये पुढे जाण्याची परवानगी साधून घेतात. खरं बघायला गेलं तर आपल्या धर्माचा, आद्यतत्वांचा कोणालाही पर्वा नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, आंतरजातीय विवाहास प्राधान्य द्यायला हवे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात खूप यश प्राप्त केले, त्यापैकी काही मुद्दे. तिरंग्यामध्ये अशोक चक्राला स्थान मिळवून देण्याचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. बाबासाहेब हे विदेशात जाऊन अर्थशास्त्रात PhD करणारे पहिले भारतीय होते. बाबासाहेब अस्पृश्य वर्गातील पहिले वकील होते. बाबासाहेबांचे आत्मचरित्र वेटिंग फॉर व्हिजा हे पुस्तक कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासक्रमात आहे. बाबासाहेब लेक्झिकोग्राफर, शब्दकोश लेखक देखील होते. त्यांनी पाली इंग्लिश शब्दकोश लिहिला होता. कोलंबिया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना फादर ऑफ मॉडर्न इंडिया ही उपाधी दिली आहे. कास्ट इन इंडिया अँड देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट हे त्यांचे पहिले पुस्तक होते. व्हिडिओ संपवण्या अगोदर डॉक्टर आंबेडकरांचा एक विचार सांगतो. ते म्हणायचे, मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील तेव्हा माझ्या देशाला कोणी महासत्ता बनवण्यापासून रोखू शकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तुमचं भरभरून प्रेम आमच्या कमेंट सेक्शनमध्ये उतरवा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.